हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तांडेल. बॉलिवूड धमाका या स्पेशल कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण सुरुवात करूयात रणबीर कपूरने. संजय दत्त बायोपिक लॉन्च झाल्यानंतरपासून रणबीर कपूर हा खूप चर्चेत आला आहे. रणबीरने त्याचं प्रोफेशनलिझम एका नव्या वळणावर नेऊन ठेवलं आहे. जेव्हा तो आजारी असूनही गोव्यात एका ॲड शूटसाठी जाऊन ती पूर्ण केली, आणि एवढंच नाही तर आजारी असतानाही त्याने आपल्या फॅन्ससोबत फोटोज काढले. नेक्स्ट न्यूज आहे ती म्हणजे अपकमिंग चित्रपटाची. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची ब्रह्मास्त्र या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे एका रोमॅन्टिक कपल म्हणून दिसणार आहेत. त्यामुळेच आता या चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या चित्रपटाची शूटिंग मुंबईमध्ये सुरू झाली असून यात मेगास्टार अमिताभ बच्चन सुद्धा दिसणार आहेत. वेल, द नेक्स्ट न्यूज इज तपसी पन्नूची. तपसी पन्नू हिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपला पल्ला खूप मोठा गाठलाय. तिने आतापर्यंत पिंक, गाजी अटॅक, नाम शबाना, जुडवा 2 अशा बऱ्याच चित्रपटात खूप सुंदर कामे केली आहेत. बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपट सुरमा आणि मनमर्जिया. काही दिवसांपूर्वी अशी खबर आली होती की तपसी पन्नू हिने नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत चित्रपट करण्यास नकार दिलाय. यावर तिला विचारलं असता ती म्हणाली, असे बरेच प्रोजेक्ट एका ॲक्टरकडे येत असतात, आम्ही प्रत्येक प्रोजेक्टला हा बोलू शकत नाही. आणि आता न्यूज आहे ती म्हणजे परेश रावल आणि पंतप्रधान मोदी यांची. लवकरच PM मोदी यांच्यावर एक बायोपिक येणार आहे. यात विशेष म्हणजे कॉमेडी मास्टर परेश रावल देणार आहेत मित्रांची हाक. ही सर्वात अवघड आणि आव्हानात्मक भूमिका आहे असे परेश रावल यांनी म्हटलंय. वेल, जसा शाहरुख खान तशीच त्याची फॅमिली चार्मिंग आणि हॅपनिंग. बॉलिवूड किंग शाहरुख खान सह त्याची मुलगी सुहाना खान ही नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. रिसेंटली तिने आपला एक सुंदर फोटो आपल्या आईसोबत सोशल मीडियावर शेअर केलाय. ब्युटिफुल सुहाना मागच्याच महिन्यात 18 वर्षाची झाली आहे आणि तिचा सोशल मीडियावरचा फोटो पाहून दिसून येतंय की ती आपल्या आईसोबत खूप छान टाइम स्पेंड करते. वेल, आता आपण बोलूयात क्रिकेटर हार्दिक पांड्याबद्दल. अशी न्यूज होती की हार्दिक पांड्या हा स्वेडिश ॲक्ट्रेस अली इरम हिला डेट करतोय, पण रिपोर्टनुसार ते दोन्ही एकत्र डेट्स, डिनर्स, पब्लिक इव्हेंट्सवर दिसत होते. पण आता अशी खबर आहे की क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि ईशा गुप्ता या दोघांमध्ये चांगलीच मैत्री पाहायला मिळते आणि दोघेही आपल्या मैत्रीबद्दल चुप्पी साधून आहेत. अशाच काही बॉलिवूड अपडेट्ससाठी पाहत राहा एंटरटेनमेंट धमाका.